व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. उमेदवारी अर्ज भरलेला आहे, हा उमेदवारी अर्ज आपला काँग्रेसकडनं आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. नेमकी काय वस्तुस्थिती आहे? असं आहे की आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती की यावेळेस आणि काँग्रेसमधल्याच पक्षश्रेष्ठींमध्ये अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती की काँग्रेस पक्षाच्या वतीने मी उमेदवारी करावी अशी त्यांची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र निर्णय घेताना डॉक्टर सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आज तो दुपारी त्यांनी जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक काही अडचणीमुळे शेवटच्या क्षणाला मला या ठिकाणी तरी पण मी फॉर्म भरताना दोन भरलेले आहेत, एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे, परंतु माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ शकला न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावं लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे, मी काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता भेटणार आहे आणि सगळ्यांना मी विनंती करणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांना भेटणार आहे, मी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे, मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे आणि मी सगळ्यांना भेटून विनंती करणार आहे की राजकीय पक्षाच्या विचारसरणीच्या आणि राजकीय पक्षांच्या एक सीमांच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीमध्ये सर्वांनी माझ्या पाठीशी उभं राहावं अशी माझी अपेक्षा आहे. आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असणार की भाजप देखील आपल्या बरोबर असणार? काय केवळ काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात असणार? मी आताच मी आता आपल्याला तेच सांगितलं की मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा प्रयत्न मी करणार आहे. आपल्या संपर्कात होते, भाजपने देखील आणले गेलेले आहेत, तुमच्या नावाचा एक एबी फॉर्म होता अशा पद्धतीची माहिती होती भाजपकडून, नेमकं का म्हणजे भाजप नाही? आता हे माहिती तुम्हाला येतात कुठून हाच माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे, कारण माझ्यापर्यंत तर अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. अद्यापर्यंत मी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याला बोललेलो नाही. इथून पुढच्या काळात मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे. आपल्या नावाचा भाजपकडून एबी फॉर्म आला होता अशी देखील माहिती आहे? तुम्हाला बघण्यात आला का? चर्चेवर मी विश्वास ठेवत नाही. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अपक्ष राहणार हे लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाच्या कोट्यामध्ये ही जागा आली होती. काँग्रेस पक्षाने निर्णय घ्यायचा होता की कोण उमेदवार असणार आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की डॉक्टर सुधीर तांबे तिथे उमेदवार असतील. मात्र आमच्या परिवारामध्ये माझे जवळचे हितचिंतक मित्र कार्यकर्ते आणि आमच्या पक्षातले वरिष्ठ नेते ज्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते प्रभारी आमचे एच के पाटील साहेब असतील, थोरात साहेब असतील, नानाभाऊ पटोले असतील, या सगळ्यांशी चर्चा झाली आणि सगळ्यांनी असं सांगितलं होतं की सत्यजीत तुम्ही पण या ठिकाणी लढू शकता, परंतु वेळेवर जाहीर होताना मात्र डॉक्टर सुधीर तांबेंचं नाव त्या ठिकाणी जाहीर झालं आणि त्यामुळे तो फॉर्म एबी जो आहे तो मला मिळू शकला नाही 3 वाजेपर्यंत आणि म्हणून माझी उमेदवारी ही अपक्ष आहे. नाही पण अपक्ष उमेदवार म्हणून भाजप पुरस्कृत आता तुम्हाला करू शकता का? टेक्निकली पुरस्कृतचा प्रश्न नाही, परंतु मी सर्व पक्षाच्या नेत्यांना अगदी मनसेपासून रासपपासून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना दोन्ही गट भारतीय जनता पार्टी सर्वांना विनंती करणार आहे की एका उदात्त हेतूने एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहावं आणि मला मदत करावी असा प्रयत्न मी करणार. असं ट्विट नव्हतं केलेलं, ते ट्विट आपण नीट वाचून घ्या. त्यांनी आपल्याला मदत करावी अशा प्रकारची आपली भावना आहे. भाजपने मदत करावी, इतर पक्षांनी मदत करावी अशी आपली भावना, इतर पक्षांनी मदत करावी विशेषतः भाजपने मदत करावी असं आपलं म्हणणं आहे, तर का करावी असं आपल्याला वाटतंय? कारण मला असं वाटतं की माझ्यासारखा कार्यकर्ता जो गेले 22 वर्ष या ठिकाणी संघटनेमध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत काम करतो आहे, युवकांचे विविध प्रश्न मांडून आजपर्यंत मी एका राजकीय प्लॅटफॉर्मवर काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आता हेच जर प्रश्न युवकांचे असतील, महिलांचे असतील, बेरोजगारांचे असतील, औद्योगिक क्षेत्राचे असतील, हे जर प्रश्न आता एका मोठ्या पटलावर घेऊन जायचे असतील तर विधान परिषदेसारखा प्लॅटफॉर्म त्यामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की जिथं मी हे प्रश्न मांडू शकतो आणि म्हणून मला जर मदत सगळ्या राजकीय पक्षांनी केली तर हे प्रश्न मी अधिक ताकदीने मांडू शकतो. भाजपने जर त्यांचा उमेदवार दिला तर मग तुम्हाला मदत कसे करतील?
मी प्रयत्न करणार आहे. मी आपल्याला सांगतो काय की मी त्यांना भेटून विनंती करणार आहे की त्यांनी मला मदत करावी. पण भाजपची अशी अपेक्षा होती की त्यांच्या आपल्याला भाजप पाठिंबा देईल असं वाटतंय त्यांचा उमेदवार. आता देईल का नाही देईल हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे, कारण शेवटी हा मोठा पक्ष आहे. परंतु मी विनंती करणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी मला पाठिंबा द्यावा. कारण एक आजपर्यंतची भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणाची एक परंपरा आहे. अनेक वेळा आपण एकमेकाला मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे. अनेक विधान परिषदेच्या निवडणुका आपण बिनविरोध केलेल्या आहेत, अनेक विधानसभेच्या निवडणुका आपण बिनविरोध केलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याही निवडणुकीमध्ये मोठ्या मनाने सर्व राजकीय पक्षांनी मला पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती आहे. विखे पाटलांनी असं म्हटलेलं आहे की सत्यजित तांबे हेच उमेदवार असतील आणि एक चमत्कार होईल ते भाजप बरोबर असतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. माझी त्यांची चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे मला माहित नाही. आता मला माहितीच नाही की कोणी कोणी अर्ज भरलेले आहेत, किती भरलेले आहेत. आता ते जेव्हा कळेल त्याच्यानंतरच मी बोलू शकतो. आपलं एक म्हणणं आहे काँग्रेसने एवढ्या वर्षापासून एवढा विश्वास ठेवला होता, त्यांनी तुम्हाला उमेदवारी जाहीर केली होती वडिलांना, तरी देखील तुम्ही त्यांचा आदेश हायकमांडचा आदेश धुडकावला, स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यांनी कोणताही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. हायकमांडची भाजपची काँग्रेसची एकत्र येण्याची काय स्ट्रॅटेजी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि आमच्या गेल्या कित्येक दिवसांच्या चर्चा या विषयावर चालल्या होत्या. आणि किंबहुना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की मी या ठिकाणी निवडणूक लढवावी. परंतु काही तांत्रिक कारणामुळे किंवा काही मिसकम्युनिकेशनमुळे मला माहीत नाही, परंतु आज डॉक्टर सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. नाही झालं असेल मला माहीत नाही, परंतु माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आहे. सर्व पक्षाच्या लोकांनी मला मदत करावी आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना देखील मी जाऊन भेटणार आहे, विनंती करणार आहे की त्यांनी मला मदत करावी. थोरात साहेबांची तब्येत बरोबर नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. धनंजय मुंडेंच्या भेटीला गेले, ते एकाच हॉस्पिटलमध्ये आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्या भेटीला गेलेले आहे. ब्रिज कँडी मध्येच आहेत. दादा जर चला मी म्हणतो एक मिनिट, तांत्रिक चूक झाली अशी म्हणतात, मग पक्षाकडनं ही घोषणा का करण्यात आली नाही शेवटपर्यंत मला माहित नाही, त्याची आता माहिती घेईल मी. ओके थँक्यू. थँक्यू.